आता आपण अशा दोन बातम्या पाहूयात ज्याचा संपूर्ण भारताला अभिमान आहे आणि कायम वाटत राहील. पहिली बातमी आहे अंतराळाच्या पटावरील इतिहासाची. बुधवारी संध्याकाळी 6:03 चांद्रयान 3 चंद्रावर डेरे दाखल झालं. त्यानंतर अवघ्या काही वेळेतच चंद्रावरचे फोटो पाठवायलाही सुरुवात झाली. गुरुवारी तर विक्रम लँडरनं चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ पाठवलाय. तर दुसरी बातमी आहे बुद्धिबळाला सुरुवात झाली आहे. चांद्रयान 3 मोहिमेचा कालावधी 14 दिवसांचा आहे. Critically looking at the visuals. दरम्यान चांद्रयान 3 समोरची पुढची आव्हानं नेमकी काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. विजेत्या मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज दिली. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसननं हा जिंकलेला आहे. भारताच्या आर प्रज्ञानंद याला टायब्रेकर सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित राहिले होते. त्यामुळे गुरुवारी टायब्रेकर सामना खेळवण्यात आला. यामध्ये कार्लसननं बाजी मारली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी प्रज्ञानंदला धीर देण्याचा प्रयत्न केला. आपल्या ट्विटच्या माध्यमातून बुद्धिबळ विश्वचषकातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रज्ञानंदाचा अभिमान. प्रज्ञानंदानं कौशल्य दाखवत मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज दिली. प्रज्ञानंदाला आगामी स्पर्धांसाठी खूप शुभेच्छा असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.